सैराट सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनात तेवढाच ताजा आहे. मग ते आर्ची परशा असो किंवा मग सैराट मधील झिंगाट गाणी असो, आजही ती गाणी प्रेक्षकांना ताल धरायला भाग पाडतात. सैराट सिनेमाचा हिंदीमध्ये रिमेक येणार याची जेव्हापासून चर्चा सुरू झाली तेव्हापासून या सिनेमात परशा आणि आर्ची कोण असणार याची उत्सुकता निर्माण झाली होती. आणि त्यानंतर सिनेमात ईशान खट्टर आणि जान्हवी कपूरचं नाव समोर आलं तेव्हापासूनच या सिनेमाच्या ट्रेलरची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत होते. आणि फायनली धडकचा ट्रेलर आपल्या समोर दाखल झालाय. धडक सिनेमाच्या ट्रेलरच्या सुरुवातीपासूनच आपल्याला मराठी सैराटची आठवण होते. सिनेमातला चकाचकपणा आणि कलाकारांची भाषा सोडली तर काहीच वेगळंपण जाणवत नाहीये. ट्रेलर पाहून या सिनेमात दम असेल असं पण वाटत नाही. अगदी शेवटी ऐकायला मिळणारं झिंगाट गाणंही पुन्हा आपल्याला मराठी सैराटकडे घेऊन जाते. त्यामुळे सिनेमात काय आणि कसं असेल याची उत्सुकता कमी होतीये. त्यामुळे मराठी सैराटच्या तुलनेत हिंदी सिनेमा असलेला धडक कमी पडतोय असं वाटतंय. तुम्ही धडक सिनेमाचा ट्रेलर पाहिलात का? तुम्हाला तो कसा वाटला? सैराट पेक्षा तो तुम्हाला वरचर वाटतोय का? हे सगळं आम्हाला या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की लिहून कळवा. मनोरंजन विश्वातील अशा बऱ्याच बातम्या जाणून घेण्यासाठी पाहत राहा चिलेक्स.